नमस्कार। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मागील अडचणी काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। सत्तार हे आजपर्यंत कायमच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहे। हिवाळी अधिवेशनात गायरान जमीन वाटप प्रकरण असो किंवा कृषी महोत्सवावेळी अधिकाऱ्यांना दिलेलं वसुली टार्गेट यांसारख्या विविध प्रकरणात सत्तारांचं नाव पुढं आल्यानं विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा सत्तारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या शाळांची नावे राज्य शासनाची दिशाभूल करून शिष्यवृत्ती मिळवलेल्या शाळांच्या यादीमध्ये समाविष्ट असल्याची माहिती आता समोर आली आहे। यामुळेच एक खळबळ उडाली आहे। जिल्हा शिक्षण विभागाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील काही शाळांना नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शाळांची देखील नावं असल्यानं पुन्हा त्यांच्या समोर नव अडचण उभी राहण्याची शक्यता आहे। यामुळे सत्तार यांना विरोधक पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे। दरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी काही केल्या थांबत नाहीत। आधी गायरान जमीन प्रकरण, त्यानंतर कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याचा आरोप, यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे। कारण त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत थेट सीबीआयकडे दोन वेगवेगळ्या तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला होता। या प्रकरणी सत्तार यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पल्ली यांच्यासह एकूण 5 जणांनी एकत्रित तक्रारी दाखल केलेल्या आहेत। या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।